श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो नमस्कार। स्वप्नात या पाच गोष्टी दिसणं मानलं जातं शुभ। मित्रांनो रात्री गार झोपेत स्वप्न पडणं ही सामान्य बाब आहे। क्वचितच कोणी व्यक्ती अशी असेल जिला स्वप्न पडत नाहीत। ही स्वप्न आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देतात। काही स्वप्न अशी असतात जी भविष्यातील चांगल्या घटनांची चाहूल असतात। काही वेळा स्वप्नात प्राणी दिसणं हे देखील खूप शुभ मानलं जातं। या स्वप्नांचा अर्थ असतो की येत्या काळात तुम्हाला धनलाभ होणार आहे। चला तर मग पाहूया असे कुठले प्राणी आहेत जे स्वप्नात दिसल्याने धनलाभ होतो। हे प्राणी स्वप्नात दिसत असतील तर धनलाभ होणार हे नक्की। स्वप्नात घोडा दिसणे। स्वप्नात घोडा दिसणं सौभाग्याचं प्रतीक असतं। स्वप्नशास्त्रात घोड्याशी संबंधित अनेक प्रकारच्या स्वप्नांबाबत सांगितलेलं आहे। जर घोडा धावताना दिसला तर ते प्रगतीचं लक्षण असतं। स्वप्नात जर घोड्याची नाळ दिसली तर तेही खूप चांगलं असतं। तुम्ही स्वतः घोडेस्वारी करताना दिसलात तर तेही खूप शुभ असतं। तुमच्या हाती लवकरच पैसे खुळखुळणार याचा हा संकेत असतो। स्वप्नात मधमाशा दिसणे। स्वप्नात मधमाशांचं येणं खूपच शुभ मानलं जातं। हे तुमच्या सौभाग्याचा संकेत देतं। जर मधमाशा स्वप्नात तुम्हाला तुमच्या चहूकडे घोंगावताना दिसल्या तर तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत असा याचा अर्थ आहे। मात्र जर तुम्ही मेलेल्या मधमाशा पाहिल्या तर ते शुभ नाही। असं म्हणतात की आपल्याला आजूबाजूच्या लोकांवर बिलकुल विश्वास ठेवायला नको। स्वप्नात मुंग्या दिसणे। स्वप्नात मुंग्या दिसणं तुमच्या कार्यक्षेत्राशी आणि नोकरीशी संबंधित गोष्टी दर्शवितात। जर या मुंग्या नैसर्गिक वातावरणात दिसल्या आणि खूप मोठ्या संख्येने दिसल्या तर तो शुभ संकेत असतो। याचा अर्थ हा आहे की तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत आहात आणि तो विचार खरंच चांगला आहे। त्यामुळे तुमच्या आयुष्यात सफलता निर्माण होणार आहे। पण जर मुंग्या स्वप्नात तुमच्या अंगावर चढताना दिसल्या तर ती चांगली बाब नाही। याचा अर्थ तुम्हाला कार्यालयात त्रासाला सामोरं जावं लागू शकतं। स्वप्नात मोर दिसणे। मोर स्वप्नात शुभ संकेत घेऊन येतो। मोर नाचताना दिसला तर तुमचा आनंद द्विगुणित होणार असतो। तुमच्यावर सुखाची बरसात होणार असते। तुम्हाला कुठल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये यश मिळणार असतं। मात्र स्वप्नात जखमी अवस्थेतील मोर दिसला तर ते मात्र वाईट असतं। याचा अर्थ हा सांगितला जातो की अतिविश्वासामुळे तुमचं कुठलं तरी काम खराब होणार आहे। स्वप्नात हत्ती दिसणं। स्वप्नात हत्ती दिसल्यास पैशांच्या अनुषंगाने ते खूपच शुभ मानलं जातं। स्वप्नात हत्तीचं दिसणं लक्ष्मी देवीच्या आगमनाची चाहूल आहे। हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे। स्वप्नात हत्तींचा कळप दिसला तर तुमच्यासाठी तो धनवृद्धीचा संकेत असतो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।